नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत. तर मित्रांनो, सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे गेल्या काही वर्षापासून भाजपवरती नाराज असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेणार असल्याने त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा जोरदार रंगली आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये जाण्याबाबतचा निर्णय 2 दिवसांमध्ये घेणार असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. इतकंच नाही तर एकनाथ खडसे घड्याळाची वेळ साधत 10 तारखेच्या मुहूर्तावरती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याचं माहिती समोर आली आहे. काही दिवसापूर्वीच उत्तर महाराष्ट्रातील एक बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची बातमी समोर आली होती. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची चर्चा देखील झाल्याचं म्हटलं जात होतं. हा बडा नेता म्हणजे एकनाथ खडसे असल्याची चर्चा रंगली होती. शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये जळगावमध्ये देखील स्थानिक नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये एकनाथ खडसे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आला होता आणि त्यामुळे एकनाथ खडसे यांनी देखील आपली नाराजी उघडपणे व्यक्त करत माजी मुख्यमंत्री विरोध पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जोरदार टीकास्त्र सोडले आहे. त्याचबरोबर त्यांनी लवकरात लवकर मोठी बातमी देऊ असा सूचक विधान देखील केलं होतं. आणि आज शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्यातील चर्चा होणार असून 10 तारखेला एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा राजकीय भूकंप असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका.